कासारवर्णे पेडणे इथल्या आरोग्य केंद्राला मगोपचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी स्टीमर आणि खुर्च्या दिल्या. यावेळी प्रवीण आर्लेकर, उगवे मोपाचे सरपंच सुबोध महाले, उमेश तळवणेकर आदी उपस्थित होते. पेडण्यातील लोकांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचं प्रवीण आर्लेकर म्हणालेत. गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. हे कोणाक गरजो असा पण गरजेची वस्तू त्यांच्यानी डॉक्टरांनी त्यांना दिवपाची आणि डॉक्टरांकडे हँड ओव्हर केले असा आणि अशाच कार्य माझे पुढे चालतले आणि जाता तितले हा हेल्प करपाक लागून पुढे असतलो सदांत. आणि त्याचेर माझा नंबरही असा, 24 hours हा अवेलेबल असतलो. केन्नाय त्यांच्यानी माका फोन करू येता आणि केन्नाय हा त्यांना अवेलेबल असतलो. एनी टाईम ऑफिसात केन्नाय एनी टाईम त्यांच्यानी फोन करून माका सांगू येता, हा त्यांच्या फाटल्यान सदांत असतलो. आज हंगासली जे बारीक मनशे तय वळखून त्यांच्यानी हंगासर जे आज खुर्च्यो म्हणा, स्टीमर म्हणा, अशा बारीक बारीक वस्तू जे लोकांपर्यंत पावून लोकांची सर्विस करपाचं जे आज ध्येय घेतला ते निश्चितच वाखडण्या जोगे असा. हा परत एकदा तुमचे अभिनंदन करता. आज आमची हेल्थ टीम फूल फ्रंट वॉरियर म्हणून आम्ही सारखे तत्परतेन काम करतात. हे दोतोर असोनी, नर्स असोनी, इतर आमचे सगळे ह्या हॉस्पिटलाचे कर्मचारी असोनी किंवा आमच्या पार्शा सेंटरचे कर्मचारी असोनी त्यांचे बी आम्ही कौतुक करता. कारण ह्या आईच्या संकटाच्या काळात ते आज बरे कार्य करतात. अशा कार्य करच्या टायमार त्यांनाही आम्ही खरी पाठबळ देऊची गरज असता हे प्रवीण आर्लेकरान ओळखले आणि आपले एक पाऊल पुढे घातले. हे करता असताना त्यांनी आता आणि एक बरी गोष्ट सांगली की आपला हेल्पलाईन नंबर जाहीर केला 24/7 hours आज पेंडण अवेलेबल असा आमच्या जनते खातीर. ही खरीच एक बरी गोष्ट असा आणि जनतेने तो लाभ घेऊचो असं हा अपील करता जनतेकडे. जनतेन त्यांच्याकडे संपर्क साधचो, जे किती जाऊ ते एम्ब्युलन्सा खातीर जाऊ ते कसले आणि कसले डिफिकल्टीज असतले त्यांना कोविड रिलेटेड तर त्यांचे निश्चितपणान तो फोन करचो, त्या नंबराचे फोन करून आपल्याक जी सर्विस जाय त्या सर्विसेचो लाभ त्यांच्यानी घेऊचो असं आम्ही परत एक लोकांकडे मागता. आणि किती जर कसले डिफिकल्टीज असतात तर त्यांच्यानी आमच्या लक्षात हाडून देऊचे, आम्ही त्यांच्या खातीर सदैव तत्पर हजर असतले. खंयची गोष्टी ॲक्च्युली हंगासर नाही, आम्ही आता ज्यांना पहिले आम्ही प्रॅक्टिकल आम्ही ऑफिसान बसून उलयना, आम्ही ग्राउंडार येऊन काम करता, लोकांमध्ये मिक्स जाता, लोकांकडे संपर्कान असतात. हंगासर प्रामुख्यान न एक शेड जाय आणि ते लोक आज उभे राहतात वताक ते खरंच एकतर ते खरी म्हणजे हेल्थाकडून त्यांच्या खरी त्रासदायक झालेले असतात आणि असं त्रासदायक प्रेशन ज्यांना उभं उरता वतान त्यांना आणि सीक जाता. प्रामुख्यान हंगासर शेड जाय, आम्ही पहिले ती जाता तितले बेगीन हंगासर शेड जावपाक जाय याचे आम्ही लक्ष दवरतले. त्याचप्रमाणे दोन सेक्युरिटी असतात पण ते आणि वाढ जावपाक जाय असो त्यांनाही खरी रिलॅक्सेशन मेळपाक जाय, एक कंटिन्युअस फोर्स चालू उरपाक जाय, सर्वीस चालू उरपाक जाय. त्याका लागून त्याच्यावर आम्ही जातीन लक्ष दवरतले आणि ते काम जाता काय ना त्याच्यावर आम्ही सारखे म्हणजे फुडारान भाग घेतलो आणि तेथून लक्ष घालतले. गेल्या 20 वर्सां वीज असो, पाणी असो, हेल्थ सर्वीस असो ही कमकुवत झालेली असा. त्याचे अत्यंत उदाहरण हे आज जे पेडण्यान जे आमचे हॉस्पिटल्स असा, तुये असा, आज कासारवर्णे असा, थंयसर जे मुबलक जी पेशंटाक जनरल जी सेवा जाय ती सुद्धा मेळना. हेका जे आम्ही आज पेडण्यान लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आज असेंब्लीन धाडल्या ते हेका पूर्णता जबाबदार असा. जे भाऊसाहेब बांदोडकराचे स्वप्न असले ते की गरिबांक खरी न्याय मेळपाक जाय, गरिबांक सुखसोयी मेळपाक जाय, खरी त्यांच्या कार्याची पोच पावती मेळपाचे काम आज प्रवीण आर्लेकरान मोठ्या उमेदीन आज समाज कार्य करतो म्हणून त्यांनी जे काम केलं ते खरेच त्याचे कौतुक करण्यासारखे असा. आज पेडण्याचो विकास नोकर सगळे झाले पण जो मनीस आज गोव्या सरकारान आसन हेल्थ जे आमचे आरोग्य असा ते पेडणेकरांचे सांभाळू शकना तो पेडण्याचो आणि कसलो विकास करू शकता. आज हांव खरं म्हणशाले हा लोकप्रतिनिधीचो निषेध करता आणि प्रवीण आर्लेकरांचे इतल्याकच कौतुक करता की पेडण्यान जे समस्या असा ते त्यांनी हेरल्या, ते जाणल्यात त्यांनी की हे आज पेडण्यान जावपाक जाय आणि आज तो आपल्या जीवाचेर सगळे गोष्टी बेतून आज जे हेल्थ असो गावागावांनी भोवन लोकांक सोयी दिवपाचो प्रयत्न करता त्याका हांव पेडणेकरांच्या वतीन धन्यवाद दिता.